दरम्यान नसीम खान यांना आता एमआयएम पक्षाच्या वतीनं ऑफर देण्यात आली. मुंबईतून एमआयएमच्या तिकिटावर लोकसभा लढण्याची ऑफर त्यांना देण्यात आली. खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटवरून यासंदर्भात माहिती दिली. उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान काँग्रेसमध्ये नाराज आहे. नसीम खान यांनी शुक्रवारी आपल्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देखील दिला आहे आणि त्यानंतर मात्र एमआयएम पक्षाच्या वतीनं त्यांना खुली ऑफर देण्यात आलेली आहे. एमआयएमच्या तिकिटावर लोकसभेची ऑफर त्यांना देण्यात आलेली आहे. मला कुठलाही मला एमआयएमवर काही भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद. मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही. महायुती किंवा वंचितकडून तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही? मला कोणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही. आता एमआयएम पक्षाकडून तुम्ही तिकीट घ्या, मी तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे. मुंबईच्या ज्या सीटवर तुम्हाला निवडणूक लढवायचं आहे माझे कॅन्डिडेट तिथे फिक्स झाल्यानंतरही मी ते तिकीट कॅन्सल करतो, तुम्हाला देतो. चला हिम्मत दाखवा, निवडणूक लढा, हे संधी मिळालेली आहे. मग आम्हाला कळेल की तुम्ही प्रामाणिक आहे आपल्या समाजाशी, नाहीतर काय आहे ओगीच दाखवण्यासाठी, उल्लू बनवण्यासाठी मी राजीनामा दिला. मी राजीनामा? अरे कसला राजीनामा? फक्त भाषण ठोकण्याचा राजीनामा दिलेला आहे की मी आता भाषण ठोकणार नाही करके. प्रामाणिक असेल तर ऑफर घ्या माझी. नसीम खान कधी काळी मंत्री राहिलेला माणूस, परंतु आज तिकिटासाठी त्याला वनवन फिरावं लागतं. ही परिस्थिती जर त्या इतक्या मोठ्या नेत्यावर जर आली असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय, ही भावना त्यांनी काल व्यक्त केली. आणि मग अशा वेळेला एमआयएमनी त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांना आव्हान करणं हे साहजिक आलं. अनेक पक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा आव्हान करतील, परंतु काय निर्णय घ्यायचा हा नसीम खानने ठरवायचा आहे. ज्यांनी तुम्हाला छळलंय, ज्यांनी तुमचा अपमान केलाय, त्यांचा बदला घ्यायचा की त्यांच्यावर त्यांच्याबरोबर राहायचं हा नसीम खानचा निर्णय असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.